तर हाय सर्वांना, कसे आहात सगळे? मस्त ना? मी पण मस्त आहे. तर स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवरती. चॅनलचं नाव आहे सासवाईची माणसं. तर कसे आहात सगळे? मस्त ना? मी पण मस्त आहे. मस्त म्हणजे पाणी सुटले, आम्हाला पाणी सुटले तर पाणी सुटले. तर खरंच सांगू का तुम्हाला, आज आमच्या दोघा नवरा बायकोच्या मूडच नाही. लय भयंकर दिवस गेला आज आमचा, म्हणजे आनंदाच्या क्षणामध्ये आमचं विघ्न. तर पुरींचं पण दुखत आहे बरं. मी तिकडं म्हटले एक झोक्यातून तिला, म्हणजे एकदा हे लागलं ना पाठीमा, दुखणं लागलं ना, सांगू शकत नाही. आणि तुम्हाला म्हणजे दुःख दवाखान्यात जायला आपल्याला पाण्यासारखेच पैसे वाचावे लागतात. आणि मुंबईसारख्या सिटीमध्ये तुम्हाला तर माहिती डॉक्टरांची फीज पण खूप असते, आणि गरिबाचं दवाखाना आहे असं म्हटलं तरी चालेल. खूप म्हणजे आज काय झालं, आज महिना अखेर, आज 31 तारीख आहे. तर 31 तारखेला म्हणजे माझ्या मिस्टरांचा पगार आला आपल्या महिन्याचा. 1 तारखेला येत असलं पण 2 दिवस सुट्टी असल्या कारणाने तर 31 तारखेलाच आला. तर त्यांना तर एवढा आनंद होतो त्यांचा पगार आल्यानंतर, कारण आनंद पण काय होतो जेव्हा आपला कष्टाचा पैसा आपण पगार घ्यायला जाणारे कुणाला पण आनंद होतो. आमचा पगार आल्यानंतर आम्हाला आनंद होतो, त्यांना तर माझ्यापेक्षा दुप्पट आनंद होतो जेव्हा त्यांचा पगार येणार असो, 1 तारीख असो. त्यांना जेवण गोड नाही लागत, पहिले त्यांना असं वाटतं कधी मी ATM मधून पैसे काढू, कधी मी असं मुलींसाठी काही खायला घेऊ, काय घेऊ असं होतं. तर आज एवढं प्रकारचं मोठं विघ्न आलं आमच्यावरती. आणि कसं दवाखान्यात पण पैसे जात आहेत, ट्रीटमेंट चाललेले आहेत कांदेलचे म्हणा. आपली प्रिशाला पण आज दवाखान्यात न्यायचं होतं. असं नाही की मी तुम्हाला आमचं गाराणं सांगत नाही, पण अशी वेळ कुणावर पण येऊ शकते. आज आमच्यावर आली तर आपल्याकडं कसं आहे सध्या थोडेफार पैसे, पण बाकीच्याकडं नसतात अजून. आपले आपली काही एवढी पण श्रीमंती वाया नाही चालली. आपली मिडल क्लास फॅमिली आहे. सध्या एवढं दुखणं मागं लागलं. एखादं जर आपल्याला एखादी गोष्ट वाईट गोष्ट होत असली ना तर ते सारखं वाईटच होत जातं, पण तरी आपण याच्यातून पॉझिटिव्ह काहीतरी घ्यायचं. तर आता प्रिशा आजारी, प्रांजल पण आजारी, प्रिशाला पण जोला होत आहेत. तर असं वातावरणच एवढं भयानक चाललं आहे का नाही काही सांगताच होईल नाही. म्हणजे उन्हाळा चालला आहे, कडक उन्हाळा, आणि आपल्या प्रिशाचा पहिला उन्हाळा आहे. आणि प्रांजलला पण उन्हाळा सहन नाही होत, तर तिला पण म्हणजे ती 8 दिवस झाले हातुरणातच आहे. तिला दवाखाने केले 2-3, आमचा एक फॅमिली डॉक्टर तिथं घेऊन गेले, लहान मुलाच्या दवाखान्यात घेऊन गेलो. आत्ता पण सध्या ती झोपून आहे, म्हणजे ती काय बोलतच नाही, औषध पण नाही घेत, अशी झोपून आहे. आणि मला ना तिला बघून मला अक्षरशः रडायला येतं, काय करू. आणि दवाखान्यात यायला पण नको, म्हणते तिला म्हणते चल. तरी मी ते औषध पाजते बळजबरी, आणि तिचं दुखणं बघून माझ्याच हातपाय गोवून जाते. पण कसं तरी चाललं आहे ना. आज माझ्या मिस्टरांचा पगार आला आणि आम्ही ATM मध्ये गेलो. आणि ATM मध्ये गेलो पण त्यांचं कसं झालं, एवढंच लास्ट महिन्याचं ATM होतं, यूज करायचं होतं. त्यांना नवीन अपडेट आलेलं आहे, म्हणजे नवीन ATM आलं आहे. आणि हे ते काहीतरी असतं, एवढ्याच वर्ष तुम्ही ATM यूज करू शकता, 5 वर्ष म्हणा. आणि त्या ATM वरती एवढाच महिना आपण त्याचा वापर करू शकलो असतो. आणि नेमकं आम्ही ATM मध्ये गेलो आणि ATM मध्ये असं ATM टाकलं, त्यात ते लॉकच झालं. ATM लॉक झालं, आम्ही खेचतोय तरी निघत नव्हतं एवढं. आणि आम्ही गेलो युनियन बँकेच्या ATM मध्ये, असं टाकलं की त्यात लॉक झालं, निघता निघाला ATM. आणि बरं झालं आपलं जे माझं आमचं जे खातं आहे ना सध्याचं, ते ATM युनियन बँकेचंच आहे. तिथले कसे सगळे ओळखीचे आहेत, त्या मॅडम म्हणा त्या ओळखीचे आहेत आमच्या. तर त्यांनी आम्हाला त्यांचं ATM खोललं, सगळं केलं. पण ते ATM पण त्यांना निघाला, ते बोलले जे मॅकॅनिकल असतात, इंजिनियर असतात जे ATMचे, त्यांना बोलावं लागलं तेव्हा ते आमचं ATM कार्ड निघेल. आणि असं झालं, 2 दिवस सुट्ट्या. उद्या 1 एप्रिल असल्यामुळे त्यांना उद्या पण सुट्टी आहे, आणि परवा आपल्या रविवारची पण सुट्टी आहे त्यांना. तर एवढी कठीण परिस्थिती सध्या चालली. पगार आलेला पण आता पगार आलेला असून आम्हाला काढता आहे ना. आणि दुखणं अशा परिस्थितीत एखादं म्हणजे इमर्जन्सी आपल्याला पैसे काढायचे, पण पैसे नाहीत आपल्याकडं, आपण काय करणार. आपल्यासारखे समजा आता आहेत आपल्याकडे थोडेफार पैसे आहेत, दवाखान्यात नेण्यापुरते आपल्याकडे पैसे आहेत, पण अशा वेळेस आपल्याकडे आहेत पण बाकीच्याकडंच नसतील. आपण ATM मध्ये का जातो, आपल्याकडे पैसे नाहीत म्हणून आपण ATM मधून कॅश काढायला जातो. पण
एटीएमच अडकलं म्हटल्यानंतर आपण कुणाला पैसे देणार, कुणाला मागणार, पैसेच नाहीत आपल्याकडं, एवढी भयानक स्थिती. ते तरी देवाची कृपा आपलं काही ना काही साधन व्हिडिओच्या माध्यमातून म्हणा काहीतरी आपले दोन पैसे येत आहेत. खरंच देवाचे मी आभार मानेन आणि तुमचे पण खूप आभार मानत तुम्ही आमचे व्हिडिओ बघतात. खरंच तुमच्या मनापासून धन्यवाद. आज तुम्ही पण आमचे देवच आहात. मी आज खरंच मनातून बोलते. जे तुम्ही सबस्क्रायबर आहेत मी त्यांना तुम्हाला खरंच देव मानते. तुम्ही आमचे व्हिडिओ बघता असंच सोपट करत राहा, कारण आपण व्हिडिओ कशासाठी टाकता. तर मी माझे व्हिडिओ माझ्या मुलींसाठी, खास माझ्या फॅमिलीसाठी, आपल्याला दोन पैसे यावेत म्हणून काढते. आणि खरंच सपोर्ट करत राहा. मी असं नाही, मी व्हिडिओ आता माझे मिस्टर पण सर्व्हिसला आहेत, पण कसं आपले पण दोन काही पैसे असो आपल्या मुलींच्या नावावर काहीतरी पर्सनल अकाउंट. कधी कधी असे जे इमर्जन्सी खड्डे असतात ते मी मिटवण्याचं काम करते. पण आज अशी परिस्थिती आहे, त्यांचे पैसेच नाही निघले एटीएममधून, तर त्यांना खूप वाईट वाटते. आता आता त्यांना कसं ते लगेच असे खचून जातात. मी तरी त्यांना धीर देते, निघतील पैसे. आता सोमवारी जा तुम्ही पहिले एटीएमच्या एजंटचा असा बोल झाला आहे. तर चला आता चहा बनव, चहाची वेळ झाली आणि डोक्या पुरी झोपलेले आहेत. अजून लय टेन्शन डोक्याला, टेन्शन पाणी सुटले, बघू शकता पाणी सुटलं आहे का. मला लावलं, पाईप लावलं आणि आता पाणी यायला लागले दोन तासाला. तर चला व्हिडिओ व्हिडिओ खूप मोठा होते. चहा बनवते, चहा प्यायची इच्छा नाही. असं जेवण पण असतं विश खिल्ल्यासारखं वाटतं. मला तर वाटतंच, कारण की मुलींचं दुखते म्हटलं तर मी तर ताई येत आहेत म्हणून दोन तीन घास खाते. आता मला जेवण पण नाही जात. तर चला व्हिडिओ इथे स्टॉप करते. खूप मोठा होतं, जास्त बनवत नाही मोठा. तर चला काय होईल आता एटीएमचं काय होईल तुम्हाला सांगलं. तर भेटूया अशा पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही पण तुमची काळजी घ्या, कारण एटीएममध्ये टाकताना नीट टाकत जा. आता जशी आमची चुकी झाली, आम्ही एटीएममध्ये टाकलं, चांगलंच टाकलं पण निघलंच नाही ते. तर चला बाय, काळजी घ्या. व्हिडिओ आवडले व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओ.